हाय, मी वनश्री. आज आपण बघणार आहोत टाकाऊ पासून टिकाऊ. जसे मी माझ्या मागच्या वर्षीच्या जुन्या शूजमध्ये झाडं लावली, हे शू प्लांटर बनवण्यासाठी आपल्याला ज्या वस्तू आहेत त्या इझिली अवेलेबल. आणि ह्या बनवण्यासाठी आपल्याला लागणारे जुने शूज, मनी प्लांट, एक फॉन, सुतळ आणि माती. आधी आपण शूजमध्ये होल मारून घेऊ त्यातून पाणी जाण्यासाठी. जर तुमच्या शूजला आधीच जाळी असेल तर त्यात नाळाच्या शेंडी टाकून तो बंद करून घ्या, किंवा छोटी छोटी दगड टाकून बंद करावे लागणार. तसं दुसऱ्या शूजलाही आपण होल मारून घेऊया आणि तेही दोन्ही साईडने होल मारून घेऊया आपण, म्हणजे पाणी जायला बरं होईल. आणि आता आपण त्यात थोडी माती भरून घेऊ, साधी माती, कोणतीही गार्डन सॉइल असते ती आपण घेऊ. ती त्यात भरू आपण. आता दोन्ही शूजमध्ये भरून घेऊ आपण ही माती. मी ह्यात दगड नाही टाकलेत कारण आधीच ह्याला जाळी नाही आहे, फक्त मातीच टाकली आहे मी ह्यात. माती थोडी व्यवस्थित दाबून घ्यायला हवी, नाहीतर आपण शूज जेव्हा हँग करणार तर ती माती पडणार, म्हणजे निघून जाण्याची शक्यता आहे. दोन्ही याच्यात आता आपण माती भरून घेतलेली आहे दाबून. आता आपण मागे सुतळीने टांगण्यासाठी गाठी मारून घेऊ. खरं तर आधीच मारायला हवं होतं पण आत्ता आपण मारून घेऊ शूज टांगून ठेवण्यासाठी. आपण आपल्याला हवं असेल तर आपण असंही ठेवू शकतो. आपण त्यांना गाठी मारून घेऊ. तुम्ही कात्रीने किंवा टोचा असेल त्याच्याने मारू शकता, किंवा गरम करून सुद्धा मारू शकता टोचाने. व्यवस्थित काट मारून घ्या, म्हणजे हँग केल्यावर ते पडणार नाहीत. तर त्यात मनी प्लांट भरूया. अशा प्रकारे मी मनी प्लांट भरलेला आहे आणि फॉन पण आपण त्यात भरून घेऊया. थोडं होल करून त्यात आपण फॉन भरूया आणि त्यानंतर वरून माती टाकूया आणि व्यवस्थित दाबून घ्या. थोडंसं पाणी भरून माती थोडं करून घ्या. थोडी मागून पडून माती टाकणं गरजेचं आहे कारण मुळांना सपोर्ट. अशा प्रकारे आपलं तयार आहे शू प्लांटर.